भाई एकदम वेगळंच वातावरण आहे भाई, हे असं वातावरण नव्हतं बघितलं आपण. एकदम छोटा रस्ता आहे, शेतांच्या मधून चालला आहे, पाऊस पडतोच आहे, पाऊस कमी झालेला नाही आहे. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी. हा बाहेरचा व्ह्यू आपल्या हॉटेलचा. आणि चला सुरू करूया आजच्या दिवसाची भटकंती. तळाखाली गाडी होती, गाडी चालू करू आणि डायरेक्ट मोटोक्लॉकवरती भेटतो. चला हॅलो. आता बाहेर मस्त सकाळचं वातावरण आहे, थंड आवाज उठलाय, एकदम गार लागते. आणि आता आपण चाललो आहे मित्रांनो एक अंबरशी म्हणून देवस्थान आहे इथे, इथून जवळ 10 किलोमीटरवरती आहे. अजिंठा लेणी चालू व्हायला कमीत कमी अजून एक 1.5 तास आहे, 9 वाजता केव्स चालू होतात. सो टाईम आहे ते म्हटलं चला जवळपास कुठेतरी जाऊन येऊन आपल्या हॉटेलवाला. दादाने सांगितलं की इथे पुढे अंबरशी म्हणून एक देवस्थान आहे, सो तुम्ही त्या देवस्थानाला भेट करून या. सो चला एक 10 किलोमीटरवरती आहे, सो त्या देवस्थानाला भेट करून येऊ. महादेवाचं मंदिर आहे, सो चला जाऊन येऊया तिकडे. मग त्याच्यानंतर येऊन आपण जाणार अजिंठा व्ह्यू पॉईंट बघायला. भाई 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 बारिश के आसार है, कारण की या सकाळपासून वातावरण एकदम बघताय तुम्ही वरती पूर्ण ढग भरून आलेले आहेत. आणि आम्ही हे आभरण समजून आम्ही आमची जॅकेटं वगैरे सगळं रूमवरती सोडून आलो आहेत. तर होपफुली फिंगर क्रॉस पाऊस नको भेटू दे राव. आल्याच्यानंतर तिकडे जाताना वरती काय पडायचं आहे ते पुढचं, कारण की आता हे कॅमेऱ्यासाठी वगैरे काही नाही आणलेलं, असंच आलेलं आहे आपण. सो त्यामुळे निघूया सकाळी सकाळी. ह्या टायमाला राईड करायची मजा एक नंबर आहे, एक नंबर मजा, कारण वातावरण पूर्ण थंड वातावरण आहे. आणि आता टायमिंग झाला जवळजवळ 8 वाजले सकाळचे. सो चलिए. आणि बाहेर पडल्या आलं ऑफ रोड. भाई क्या ही गाडी हिल रही है, काय कडक वातावरण आहे यार, एक नंबर मजा येते गाडी चालवायला राव. तर मंडळी हे बघा, लोणार सरोवर आता बोट बघून थांबलेलो, म्हटलं जवळपास असेल तर आपण जाऊ, पण ते लोणार सरोवर इथून आहे खूप लांब. सो राव दे, हे आपण आता येऊन पोचलो आहे अजिंठा गावामध्ये. आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट मंदिराकडे जाण्यासाठी, अंबरशी महादेव मंदिर आपण आता घेतलं आहे इथून राईट और चलते मंदिर के पास. इथून जाय म्हटलं तरी 8.5 किलोमीटर आहे मंदिर अजून. ॲक्च्युली का रात्री बघायचं झालं ना, रात्री राव मी फुल हैराण झालो होतो, पोट अशा पद्धतीने दुखत होतं काय सांगू तुम्हाला. पण झोपलो ते बरं झालं, गोळी खाल्ली आणि झोपलो. सकाळी उठून खूप फ्रेश वाटलं, एक चाय मारले, बिस्किट खाल्लं, एकदम व्यवस्थित टकाटकमध्ये. सो म्हटलं आता चलो, म्हटलं चालू करूया एक्सप्लोअर करायला. आणि राव मला हे खूप डायसी वाटतं आहे राव, कधी ही पाऊस येऊ शकतो. कृष्ण मंदिर संस्थान अजिंठा बघा, इथून लोणार सरोवर आहे काहीतरी 139 किलोमीटर आम्ही बघितलं, अकोले 153, खामगाव 105, मलकापूर 97 आणि बुलढाणा 52 किलोमीटर. सो चलिये चलिये चलिये. आणि पोरं चाललेत शाळेला, जायचं 8-8.5 किलोमीटर आहे पुढे. इकडे ही शाळा माणिकराव गावच्या शाळेचं नाव आहे. सो हे हायवे मस्त बनवलेत, मध्ये मध्ये पॅचेस आहेत ना थोडे खूप जरा खराब आहेत, पण अदरवाईज हायवे मस्त. सो बघूया आजचं कसं आहे ना, ह्या मंदिराकडे किती टाईम लागतो त्याच्यावरती सर्व काही डिपेंड आहे. जर का जास्त टाईम लागतो हा एक ब्लॉग, अजिंठाचा ब्लॉग मी वेगळा बनवेन कारण तुम्हाला सेपरेट हवा आहे. सो मी ट्राय करेन की अजिंठाचा ब्लॉग पूर्णपणे वेगळा बनवायला, कारण बरंच काय माहिती आहे. आपण मोस्टली ज्या रूटने जातो त्याच्या व्यतिरिक्त अजून एक रूट आहे जो बहुतेक पब्लिकला माहिती नाही. सो मी ट्राय करेन की तो रूट पूर्णपणे, तो रूट आपण कवर करणार आहे. आणि मला मोस्टली अजिंठाचा ब्लॉग पूर्णपणे सेपरेट बनवायचा आहे. सो हा पार्ट एक पर्टिक्युलरली अजिंठा गाव आणि ते अंबरशी महादेव मंदिर ह्याच्या संदर्भातच असेल. आणि यार समोरचा रस्ता बघा किती मस्त आणि सुंदर रस्ता आहे राव, एकदम सरसकट रस्ता, एकदम सरसकट, किती भारी वाटतंय, मस्त मस्त मस्त. आणि ही पूर्ण इकडं शेती सरळ.
बाबा वाट बघत बघतात गाडीला. विजे अच्छा विजेची लाईट बघा, विजेची लाईनी बघा किती खालून चालल्या आहेत. तेव्हा त्या बोर्डवरती मी बोर्डवरती काढलेलं पूर्ण हे खंबे एकदम जवळजवळ चालले होते बघा. तुम्हाला तारा दिसत असतील हार्डली ही 30 फूटची काहीतरी हाईट असेल, मॅक्स टू मॅक्स 30 फूट पण जास्त बोलतो आहे मी. एवढ्या खालून विजेचे खंबे चालले, जर काही एखादे मोठे लॉरी बिरे तर कट्टकट जाईल त्याच्यावरती. हे 17-18-22 फुटाची लॉरी असेल तर लँडस्केप सही आहे मात्र. आणि हे इकडे आहे ना जरा थोडे दिवस बघायला भेटतात, परत जसं असं पाऊस निघून जायचं तर हे सर्व सपाट आणि एकदम असं खुष्क होऊन जाईल एकदम. माणूस तर ऊन आणि ऊन आणि ऊन. बरं इकडे थंडी पण भारी पडते, मस्त रात्री झोप लागली राव, मजा आले. ओय 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 ए क्या था, ए क्या था, विचार राहणार आहे का? चांगला पाऊस चालू झाला राव आता, आणि आम्ही जॅकेट बिकेट काहीच नाही घेऊन आलो आहे. सो यार अभी रिस्कीवाला शॉट होणे को है मंत्रीतून काहीतरी जवळ 5 किलोमीटर आहे अजून. आता नक्की हात रस्ता जातो आहे का नाही ते पण माहिती नाही, कारण की यार हे चालत नाही आहे, GPS दाखवत नाही आहे, त्याच्यामुळे यार जरा डामाडोळ आहे. पण आपण भिजतो यार पूर्णपणे, बट आता काही ऑप्शन नाही, एक तर थांबायचं निघायचं किंवा रिटर्न जायचं. पाऊस आहे थांबण्यात काय होतं ना, म्हटलं बारीक आहे, बारीक पण चांगला पाऊस पडतोय, मस्त मोठा पाऊस आला आता. अभी किधर तो स्टे लेने का जरूरत है, स्टे घेऊया इथे पुढे हाय हॉटेल तिथे स्टे घेऊ यार. मोठा झाला पाऊस यार, हे हॉटेल पण लय लांब गेला. हे बघा इथं रस्त्याच्या बाजूला कुठे शेड आहे काय छोटी मोठी, थांबलो असतो तिथे यार. अरे काय करते हा, एवढा बिडा झाला की काय आईला थांबूया इथेच यार. मोठा झाला पाऊस, छोटासा ब्रेक, पाऊस गेला की निघूया. भाई लोक आपण चाललं आणि आपल्याला ऑफ रोड नाही भेटणार असं कधी होईल का? हे बघा पूर्ण ऑफ रोड आपण शिरलो आतमध्ये आंबाऋषी मंदिरामध्ये. पाऊस हलका हलका कमी झाला आहे पण पाऊस आहे आणि हा चालू झाला आहे मस्त ऑफ रोड फुल स्लश चिकल. आता फाटते तर माझी पण आहे बट ठीक आहे चला. सावकाश ब्रो, चिल ब्रो चिल ब्रो भाई काय ना आपले टायर थोडे गुळगुळी झालेले आहेत त्यामुळे जरा भीती वाटायला लागली या. बट रस्ता बघा किती भारी आलाय राव, एक नंबर. एकदम छोटा रस्ता आहे, शेतांच्या मधून चालला आहे, पाऊस पडतोच आहे, पाऊस कमी झालेला नाही आहे, तो असा किंचितसा कमी झाला किंचितसा. पण मी म्हटलं चला कॅमेरा ओपन करून डेअरिंग करूया. ओ छोटूसा रस्ता, इसमें भी कैसा क्रॉसिंग करेंगे अपन. अर्धी गाडी काली अर्धी गाडी वरती, ओ भाई मजा आ गया. ये ओ फुल गाव की सड़क सबसे अलग. इकडे मस्त घर बघा किती छोटी छोटी गोठा आहे इकडे, आणि घर बघा किती छोटी छोटी घर आहेत. सही आहे क्या ही मजे ही मजे, एक नंबर यार. वरती ठोके हम लोग विचार कर रहे हैं हम लोग रिटर्न जाते हैं, बट नहीं यार अच्छा हो गया आ गए इधर. शेते भाई कोबी लावले, कोबी सही है कड़क. चार काश अपना गोप्रो चालू होता तो अलग अलग एंगल से शूट कर पाते. सही है मानस बसले सावलीला, मस्त छोटी छोटी घर है बगा. आने बगा बैल बगा आता जेवता है, बैलगाड़ी उबी है, समोर डमडम चल रहा है अपने. इकड़े झाड़ा वासू बांधे इकड़ा मानस उबी है. अरे या काकी बघतात का कसे, सही आहे नवले ना बघतायत. आपल्याला थोडी जागा भेटल का भाऊ, थोडीशी जागा भेटल का? हे गेली खाली गाडी भेंडी कवर. भाई रस्ता असा आहे ना मधीच सरळ रे, बाकी दोन्ही साईड स्लिपरी आहे.
अरे डमडम वाले भैया थोड़ा जागा दो दन 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 उड़ो दे चिकन किया ओवरटेक इसको ये बॉय शेती बघा साइडला किती भारी शेती आहे पूर्ण ओहो मंदिर आहे कुठलं तरी छोटस ते त्यांना विचारूया परत एकदा अंबऋषी मंदिर कुठे आहे मित्र अंबऋषी मंदिर किती किलोमीटर आहे तरी अंदाजे 1 किलोमीटर आहे ना ठीक आहे चला 1 किलोमीटर वरती आहे पाऊस वाढलेला आहे राव पाऊस काय कमी व्हायचं राव नाही आणि दीपेश भाऊ मागे राहिले तर वाटतं या साईडला मस्त फुल कोबी कोबीची शेती आहे कोबी वगैरे लागली आहे परत काय काय वेगळं आहे बाबा कुठून चालले ए बघ मरीज उभे च्या मायला तर सगळ्या जणी बघायला लागलेत ए बाबा ए बाबा स्माईल दिली बाबा री इथं विचार दीपा इथं विचार सरळ 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 बोल लागला सरळ आपल्याला घ्यायचा येतो अंबऋषी संस्थान लेफ्ट बघा गाई गुरं लागलेत म्हशी लावल्यात म्हशा सरळ सरळ रस्ता आहे राव ओ छोटस गाव आलं आता हे छोटं छोटं गाव आहे अंबऋषी मंदिर सरळ ट्रॅक्टर काय गावची वाईब आहे यार एक नंबर एकदम छोटी छोटी घरं आहेत मरीज आता हे मरीज बंगला टाईप घर आहे बाकी या साईडची घरं बघा अगदी छोटी छोटी जुनी घरं आहेत एकदम राव ओहो सही आहे सही 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 मजा आली राव यार एक नंबर बाबा चाललेत पावसातून मस्त फेरफटका मारतायत अंबऋषी कापड दुकान हे त्यांना विचारूया दादा अंबऋषी मंदिर चलो सरळ भाई एक नंबर क्लायमेट एक नंबर इकडचं सगळं चेंजेस आहे सगळे मजा आली राव भाई एकदम वेगळंच वातावरण आहे भाई हे असं वातावरण नव्हतं बघितलं आपण कधी लोक माझ्या झाडाखाली बसलेत अरे रे 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 एक नंबर बकऱ्याच बकऱ्या कुतुबा थांब तू जरा अरे इकडे मस्त पोरी लंगडी खेळते सही आहे राव आणि ह्या साईडला इकडे नदी चालली परत एक छोटासा ऑफ रोड अंबऋषी मंदिर चलो सरळ सरळ जो तू सांगतो सरळ एक नंबर ओ डायरेक्ट क्लायमेट चेंज भाई सरळ नदी आली राव इकडे नदी बंधारा घातलाय सॉरी बंधारा आहे इकडे आहे ऑफ रोड ऑफ रोडकडे न जाता आपण चाललोय सरळ पूर्ण आहे उतार आता मंदिर कुठे काय माहिती भाई पुरा उतार आहे राव ओहो 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 टच झाली फांदी हेल्मेटला दिसते वाटतं पुढे मंदिर आलो वाटते का अंबऋषी मंदिर ओके 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 चला आपण आलो पार्किंगमध्ये एक हे समोर आहे मंदिर तर करूया इथे आता गाडी पार्क अंबऋषी बाबा संस्थान आमसरी चल आगे तर मित्रांनो आपल्या इकडे गाड्या पार्क करून आपण आता चाललोय मंदिराकडे आता ऍक्च्युअली सांगायला गेलं तर हे एक अननोन प्लेसेस आहे इथल्या लोकांना माहिती असेल आपल्यासाठी प्लेस अननोन आहे पूर्णपणे सो आपण इथं हॉटेलवाला काकांना आपल्याला सांगितलं तर म्हटलं चला बघून येऊ आल्यावरती माहिती पडलं की अरे खूप भारी आहे औरंगाबादमधलं वन ऑफ द बेस्ट चांगलं डेस्टिनेशन इन 50 meters यू विल अराइव एट युअर डेस्टिनेशन देवया ही मंदिराची पहिली झलक भाई 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 पूर्ण पहारा खाली उतरून यावं लागते सो मंदिरामध्ये महादेवांची महादेवाचं मंदिर आहे आणि पुढे कैलासगिरी बाबांची समाधी आहे सो हे असं काहीसं डोंगराच्या मध्यभागी कडे कपारीमध्ये बसलेलं मंदिर आहे अंबऋषी महादेव मंदिर सो चला तिथे खाली धबधबा पण आहे सो आपण एका धबधब्यावरती जाऊया वाढला ना हा पहिलं खाली जाऊन दर्शन करून घेऊया इकडून आपण आता आलोय खाली दर्शन करून येऊया आधी पहिले चला का मंडळी आला छोटासा वॉटरफॉल हा हे बघा आणि ते समोर तिथे कपारीमध्ये महादेवाचं मंदिर आहे हे बघा हे असं इकडे वॉटरफॉल आहे इथे क्लिअर लिहिले कोणी कुंडामध्ये आंघोळ करू नये हे एक बरं गेलं चांगलं सांगितलं हे काय मंदिर या साईडला इकडे आपलं आतमध्ये जायचं आहे मित्रांनो असं मंदिर आहे कडे कपारीमध्ये हे पूर्ववर्ती डोंगर आहे त्याच्यामध्ये शिवलिंग आहे
आता याची पूर्णपणे अगदीच माहिती आपल्याला पण अजून माहिती नाही आहे. सो चल जे का जसं आहे तसं आपण पाया पडून घेऊया. अक्षय बेलपत्र वाहतोय नंदीला म्हणजे हा फुल ठेव ना म्हणजे आपलं नशीब एवढं चांगलं आहे ना भाई. शिव जिथे येतो तिथे आपल्याला महादेवांचं दर्शन भेटत आहे. शिव एक पिंड आहे तिथे येणं सार्थक झालं. हो 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 नारळ पण ठेवणे तिथेच. दर्शन करून आता सीन असा की पाऊस खूप वाढला आहे. धबधब्याला मागाशी पाणी एकदम कमी होतं पण आता बघा पाणी मजबूत पाणी लागलं आहे आणि पाऊस पण खूप जास्त वाढला. सो आता मोबाईल सर आत ठेवतो आणि सरसकट आम्ही आता निघतोय बाहेर. सो चला डायरेक्ट आता निघूया. मोबाईल ठेवतोय आतमध्ये आता आणि पाऊस गेला की तुम्हाला भेटतो कारण आता पूर्णपणे भिजत जावं लागणार आहे. तिकडे आता तयारी चालू झाली आहे पॅकिंगची. सगळं पॅकिंग करूया आणि सरसकट बाहेर पडूया. पाऊस थांबला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो. ठीक आहे चलो बाय 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 भेटूया. तर मंडळी फायनली आधी येऊन पोचली आपल्या हॉटेलला. आता वाजले 11 वाजले. पाऊस मारणारा होता त्यामुळे शूट करत आलो नाही. डायरेक्ट आता येऊन हॉटेलला थांबले. आता इथे नाश्ता मागवल्या नाश्ता करूया आणि आपण निघणार आहे अजिंठाला. जे मी तुम्हाला दाखवला नेक्स्ट व्लॉगमध्ये एकत्र करायला गेलं तर व्लॉग खूप मोठा होऊन जाईल. सो हा व्लॉग इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला मंदिर वगैरे सगळं आवडलं असेल. आवडलं तर आपल्या चॅनल लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आता चला मी संदेश तुमच्या सगळ्यांची रजा घेतो आणि भेटूया लवकरच. बाय बाय टेक केअर.